सर आमदार महोदय श्री संदीपजी नाई या ठिकाणी उपस्थित जी आय सेट प्रोजेक्टचे डॉक्टर मायकल पी सी सी वाईल्ड लाईफ ज्यांनी नव्यानं चार्ज घेतलेला आहे ते मिस्टर मिश्रा हे पी सी सी मॅंग्रोव्स की ज्यांच्या दिन दिवस रात्र काम केल्यामुळे हे त्या ठिकाणी हे चित्र उभं आपल्यासमोर झालेलं आहे ते मिस्टर वासुदेवन सी सी एम ठाण्याचे मिस्टर सुनील दिवेजी याशिवाय वन विभागाचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सन्माननीय नागरिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित बंधुवाडी मध्ये आहेत आज मी खरंतर मंत्री महोदयांना सर्वप्रथम धन्यवाद देईन आजचा हा दुसरा कार्यक्रम वन विभागाचा मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये होत आहे पहिला कार्यक्रम आज दुपारी महाबळेश्वरला झाला त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी बोर्डाचं बायोडायव्हर्सिटी पार्क जे आहे त्याचं लोकार्पण करण्यात आलं आणि आजचा हा दुसरा कार्यक्रम आहे वन विभागामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात पण आजच्या दोन कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य त्यांनी आपल्याला सांगतो बायोडायव्हर्सिटी बोर्ड जे महाबळेश्वरला आज जे ज्याचं लोकार्पण करण्यात आलं ते आमचे पी सी सी एम सोशल फॉरेस्टचे मिस्टर चड्डा हे आज रिटायर्ड झाले आणि त्यांनी अशी विनंती केली की त्यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी माननीय मंत्री महोदयांनी यावं आणि त्यांच्या प्रयत्नातून उभा असलेला प्रकल्प त्याचं विमोचन करावं त्याचं आज विमोचन केलं म्हणजे माननीय मंत्री महोदय वन विभागातल्या अधिकाऱ्यांना त्यांची किती भावनेची कदर करतात किती प्रोत्साहन देतात हे आजच्या सकाळच्या प्रसंगातून निर्माण निर्देशित हा दुसरा कार्यक्रम हा असा याची वैशिष्ट्य आहे की दिस इज द लास्ट डे ऑफ द प्रोजेक्ट इथं ते डॉक्टर मायकल डॉक्टर मायकल इज द लास्ट डे ऑफ द प्रोजेक्ट अँड वी रिक्वेस्टेड द ऑनरेबल मिनिस्टर की हा या प्रोजेक्टचा जी आय झेड प्रोजेक्टचा लास्ट दिवस आहे अर्थात महाराष्ट्र शासनातर्फे हे सर्व प्रकल्प पुढे सुद्धा सुरूच राहणार आहे पण जी आय झेड प्रकल्पाचा हा शेवटचा दिवस आहे मंत्री महोदयांना विनंती केली की जी आय झेडच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनानं खूप चांगलं काम केलेलं आहे आणि जे इंटरप्रिटेशन सेंटरचं जे इंटरनॅशनल लेवलचं आहे म्हणजे इंटरनॅशनल आर्किटेक्ट आर्किमिडीज या जगविख्यात आर्किटेक्टच्या मार्गदर्शनाखाली उभं असलेलं हे इंटरप्रिटेशन सेंटर आहे आणि या प्रकल्पाच्या शेवटच्या दिवशी माननीय मंत्री महोदयांनी यावं खरं तर माननीय मंत्री महोदय काल चंद्रपूरमध्ये रात्री 2-3 वाजेपर्यंत कार्यक्रमामध्ये होते आज ते इथं आले दोन कार्यक्रम करतायत अजून रात्रीपर्यंत आहेत आणि उद्या झेंडावंदन त्याला चंद्रपूरला जायचं आहे अशा व्यस्त कार्यक्रमामध्ये देखील हे दोन महत्त्वाचे प्रोजेक्ट एक आमच्या अधिकाऱ्यांचा शेवटचा निवृत्तीचा दिवस आणि दुसरा प्रकल्पाचा शेवटचा दिवस अशा दिवशी माननीय मंत्रिमंडळाने वन विभागातल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या मार्फत जे दिवस रात्र कष्ट करून जे उभारलं जातं त्याचं कौतुक करायला ते आमच्यासोबत येतात त्याबद्दल मी सर आमच्या सर्वांच्या वतीनं वन विभागाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो जो प्रकल्प या ठिकाणी जी आय झेडच्या माध्यमातून हा जो उभा आहे त्याचं इंटरप्रिटेशनचं आपण उद्घाटन आपण आज माननीय मंत्री महोदयांच्या शुभहस्ते झालेला आहे हा प्रकल्प हा देशामध्ये हा वैशिष्ट्यपूर्ण आहे देशामध्ये कुठंही मॅंग्रोव्हच्या कांदळवनाच्या संरक्षणासाठी विशेष कक्ष नाही आहे तो महाराष्ट्र शासनाने सुरू केला देशामध्ये मॅंग्रोव्ज कांदळवन आणि सागरी किनारे याचं बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन करण्यासाठी फाउंडेशन कुठंही नाही आहे ते माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार या राज्यात सुरू झालं हे वैशिष्ट्य आहे आणि यावरून हे दिसून येतं की महाराष्ट्राचा जो समुद्र किनारा आहे त्यामध्ये जी जैवविविधता आहे याचं संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासन हे किती प्राधान्य देत आहे हे यातून आपल्याला निश्चितपणे दिसून येतं या प्रकल्पातून आम्ही 3 गोष्टी साधत आहोत हा प्रकल्प दुसरा काही आणखी प्रकल्प आहे आणि महाराष्ट्र शासनाचे स्वतःचे काही प्रकल्प यातून आम्ही 3 गोष्टी साधत आहोत एक म्हणजे या ठिकाणचे सागरी किनाऱ्यावर असणारे जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ती प्रोटेक्ट करणं त्याचं संरक्षण करणं आणि हे संरक्षण करण्याकरता आपण ठाणे क्लिक सँच्युरी ज्याला प्रोटेक्टेड एरिया किंवा संरक्षित एरिया म्हणतो तो आपण घोषित केला म्हणजे एकीकडं इथल्या असणाऱ्या बायोडायव्हर्सिटीचं संरक्षण करणं हा एक प्रायोरिटीचा विषय राज्य शासनाचा आहे दुसरा जो आहे की या सागरी किनारपट्टीमध्ये जे जे व्यवसाय सुरू आहे उपजीविकेच्या गोष्टी सुरू आहेत याच्यामध्ये कन्झर्वेशनचा आस्पेक्ट त्याच्यामध्ये अंतर्भूत करणं
जेणेकरून या ठिकाणची बायोडायव्हर्सिटी आहे ही टिकेल आणि याचं संवर्धन होईल. म्हणून या समुद्र किनारपट्टीची शेती असेल, समुद्र किनारपट्टीचे अनेक मासेमारीसारखे किंवा इतर व्यवसाय जे आहेत खेकडे पालनसारखे, या व्यवसायामध्ये कन्झर्वेशनचा आस्पेक्ट कसा आणता येईल जेणेकरून त्या बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन कसं होईल, हा दुसरा विचार या माध्यमातून आमचा सुरू आहे. आणि तिसरा जो आहे त्याची रोजगार निर्मिती. शेवटी आपल्याला जे काही बायोडायव्हर्सिटी किंवा वनसंपदेचं संरक्षण करायचं आहे हे करत असताना केंद्रस्थानी हा आमचा मनुष्य आहे, त्याचा उद्धार करणं, त्याला रोजीरोटी उपलब्ध करून देणं, त्याच्या जीवनामध्ये सर्वांगीण विकास करणं हा हेतू आहे. तर हे तिहेरी हेतू घेऊन महाराष्ट्र शासन वन विभाग याच्यामध्ये काम करत आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये वन विभागाला माननीय मंत्री महोदयांचं जे नेतृत्व लाभलेलं आहे त्याच्यामुळं अनेक उपक्रम आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये मागील 2 वर्षामध्ये राबवत आहोत. ते जवळपास 45 नवीन योजना फक्त घोषितच नाही झाल्या तर त्या प्रत्यक्ष आपल्याला फील्डवर आज काम दिसत होताना आपल्याला दिसत आहे. तर यासाठी माननीय मंत्री महोदयांनी त्यांचं नेतृत्व, त्यांचं विजन आणि त्यांचा आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्यावर असलेला विश्वास, त्याच्यामुळंच आमचे सर्व अधिकारी याच्यामध्ये दिवसरात्र करून या सर्व गोष्टी करत आहेत. आमचं बजेट जे आहे हे 2 वर्षापूर्वी जे 150 कोटीचं होतं ते 950 कोटीचं बजेट हे वन विभागाला उपलब्ध करून दिलं आहे. त्याच्यामुळं अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. मी या ठिकाणी सर विशेषतः मिस्टर वासुदेवन जे आहेत यांचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करू इच्छितो. त्यांनी वासुदेवन हे एक गांधर्वन आणि जी काही बायोडायव्हर्सिटी कोस्टल बायोडायव्हर्सिटी जी आहे त्याची त्यातली एक अथॉरिटी आहे. त्याच्यामुळं त्यांनी खूप मनापासून त्यांनी काम केले, त्यांच्यासोबत काम करणारे DCM आणि सर्व कांदळवनमधला स्टाफ जो आहे त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि असंच आपलं काम सुरू राहील याची खात्री करतो. याशिवाय सर अनेक अधिकारी वन विभागामध्ये जे आहेत आपण सगळ्यांना आम्हाला प्रोत्साहन देतात, त्याच्यामुळं सर्व आमचे अधिकारी ते PCCM कार्यालयापासून ते CCM PCM आणि अगदी शेवटचा गार्ड जो आहे तो एक टीम ॲज अ टीम म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये वन विभागाचे अनेक उपक्रम जे आहेत ते आपण राबवत आहोत. आपल्याला कल्पना आहे की आता जुलैमध्ये आणखी एक कार्यक्रम आपण घेणार आहोत म्हणजे वृक्ष लागवडीचा. मागच्या वृक्ष लागवडीला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या राज्यामध्ये मिळाला, 2,83,00,000 एवढे वृक्ष लावले. असाच कार्यक्रम आम्ही 3 वर्षामध्ये 50 कोटीचा घेणार आहोत. हे सर्व कार्यक्रम जे आहेत माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही निश्चितपणे यापुढे देखील पार पाडू. आणि मी पुनश्च एकदा आजचा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम इन्क्युबेशन सेंटर, याचा फायदा फक्त या नवी मुंबईच्या लोकांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या किंवा विदेशी पर्यटकांना सुद्धा एक आकर्षणाचा मुद्दा ठरेल. इथं आल्यानंतर तो केंद्र पाहिजे आणि बायोडायव्ह इथलं जे मॅंग्रोव आणि आपलं रेमिंगो सेंच्युरी जे आहे त्याचे तो सफर करेल आणि आनंद लुटेल आणि लोकशिक्षण कसं होईल अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, धन्यवाद.